तिसरीतील मिथिला शाळेची तयारी करून नाश्ता घ्यायला आली आई म्हणाली दुपारी डब्यात तुला मी पोळी भाजी दिली आहे मिथिलाने विचारलं भाजी कशाची दिली आहेस तेव्हा आई म्हणाली आज कोबीची भाजी केली आहे मिथिला नाराज झाली आणि म्हणाली काय गाई मला नाही आवडत कोबीची भाजी तेव्हा आई म्हणाली अगं सगळ्या भाज्या खायला पाहिजेत डब्यातली कोबीची भाजी तुखा खा संध्याकाळी मी तुझ्या आवडीचा पदार्थ नक्की करते मिथिलाला ते पटलं ती म्हणाली ठीक आहे आई संध्याकाळी मात्र मला तिखट मिठाची पुरी हवी आहे आई म्हणाली हो नक्की तू शाळेतून आल्यानंतर तुला मी गरम गरम, गरम पुरी करून देते आईनी गरमागरम पुऱ्या केल्या आणि मिथिला पुऱ्या खायला बसली तिला प्रश्न पडला की पुऱ्या कशा तयार करतात बरं तिने तसं आईला विचारलं आई म्हणाली थांब मी तुला पुऱ्यांची गोष्टच सांगते उन्हाळ्यात शेतकरी शेतीची मशागत करतात म्हणजे आधी लोखंडी किंवा लाकडी नांगर वापरून शेत नांगरतात मातीचे ढेकळे फोडतात म्हणजेच जमीन नांगरून माती मोकळी करतात मग जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार करतात त्यात गव्हाचे दाणे पेरतात याला लावणी असे म्हणतात पाऊस पडला की उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीचा वापसा होतो म्हणजे तापलेल्या मातीवर पाणी पडलं की त्यातून वाफ बाहेर येते अशा ओल्या मातीत गहू पेरतात काही दिवसांनी गव्हाची रोपे मातीतून डोकीवर काढतात उगवतात गव्हाच्या बरोबर शेतात तणही वाढतं म्हणजे नको असलेलं इतर गवत वाढतं तण काढून टाकावे लागतात त्यासाठी मजूर म्हणजे तण काढणारे लोक कामाला लावावे लागतात हळूहळू गव्हाच्या रोपांवर दाणे भरलेल्या ला लांबट अशा लोंबणाऱ्या फांद्या येतात त्यांना लोंब्या असं म्हणतात या लोंब्यांमध्ये गव्हाचे दाणे असतात दाण्यांची वाढ होऊ लागते दाणे वाढू लागले की पाखरांच्या झुंडी म्हणजे अनेक पाखरे एकत्र येतात पाखरे कोवळे दाणे खाऊ लागतात पाखरांपासून दाण्यांचे रक्षण करण्यासाठी गोफण फिरवून पाखरांना पळवून लावावे लागते दाणे पूर्ण भरल्यानंतर कापणी करतात म्हणजे शेतात आलेल्या सगळ्या लोंब्या कापून गोळा करतात नंतर मळणी आणि उफणणी करतात मळणी म्हणजे लोंब्या सोळून त्यातील दाणे बाहेर काढणे यासाठी आता यंत्र वापरतात पूर्वी हाताने मळणी करत असत किंवा खळे तयार करून त्यासाठी बैलांचा वापर करत असत खळे शेतात एक गोल जागा तयार करतात त्याला खळे म्हणतात खळ्यात मधोमध एक खुंटा म्हणजे जाड खांब उभा करतात त्याला बैल बांधतात बैल खुंट्याभोवती गोल गोल फिरतो त्याच्या पायाखाली येतील अशा रीतीने लोंब्या ठेवतात बैल लोंब्यावर फिरायला लागला की त्याच्या वजनामुळे टर्फलातून दाणे सुटे होतात पीक जास्त असेल तर मोठे खळे तयार करतात तसेच एकाच वेळी दोन किंवा अधिक बैल लावून मळणी करतात मळणी अनेक दिवस चालू राहते मात्र हे काम कष्टाचे असते तसेच त्याला वेळही जास्त लागतो मळणी करताना मोकळ्या झालेल्या दाण्यांबरोबर त्यांची टरफले तशीच राहतात दाणे आणि टरफले मोकळी करणे म्हणजे उफणणी होय टरफले काढून टाकण्यापूर्वी टरफले व दाणे यांचे मिश्रण सुपात घेतले जाई वारा असताना हे सुपातील मिश्रण उंचावरून हळूहळू खाली सोडले जाई टर्फले हलकी असल्यामुळे ती वाऱ्याबरोबर उडून दुसरीकडे पडत आणि दाणे जड असल्यामुळे ते सुपातच राहत हे काम खूप कष्टाचे व जास्त वेळाचे होते आता मळणी आणि उफणणी ही दोन्ही कामे एकाच यंत्राने व एकाच वेळी होतात यासाठी लोंब्या यंत्रात घातल्या जातात दाणे मोकळे होऊन यंत्राला बांधलेल्या पिशवीत गोळा होतात टर्फले आणि कचरा लांब जाऊन पडतो कमी वेळात व कमी कष्टात हे काम होते उफणणी नंतर मिळालेले धान्य पोत्यात भरून ठेवतात कीड लागू नये उंदराने किंवा घुशीने नासाडी करू नये म्हणून योग्य ती काळजी घेतात घरात वापरावे लागेल तेवढे धान्य ठेवून बाकीची पोती गाडीत भरून बाजारपेठेत विक्रीसाठी नेतात तेथे व्यापारी धान्य विकत घेतात शेतकऱ्याने उगवलेल्या धान्याचे त्याला पैसे मिळतात व्यापारी जे धान्य विकत घेतात ते साऱ्या देशात विकले जाते ते ट्रकने किंवा मालगाडीने सगळीकडे पोचवले जाते त्यासाठी हमालांना आणि ट्रक चालवणाऱ्या चालकांना श्रम करावे लागतात धान्याची पोती किरकोळ म्हणजे कमी प्रमाणात विक्री करणाऱ्या दुकानदारांकडे येतात छोट्या दुकानांमधून लोक धान्य विकत घेतात ते निवडतात स्वच्छ करतात धान्य दळून त्याचं पीठ करतात स्वयंपाक करताना पाणी घालून ते पीठ मळतात पिठाला कणिक असे म्हणतात पिठाची गोळी लाटून त्यापासून पोळी किंवा पुरी तयार होते गॅसवर किंवा शेगडीवर तवा ठेवून त्यावर पोळी भाजतात पुरी तेलात तळतात पोळी भाजी भाकरी आमटी या जेवणाच्या पदार्थांप्रमाणे आपण इतरही काही पदार्थ आहारात वापरतो शिंगाडे मकाणे हे घटक गोड्या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींपासून मिळतात ते गोळा करणे स्वच्छ करणे वाळवणे साठवणे आणि त्यांची वाहतूक करणे यासाठी अनेकांना श्रम करावे लागतात पाण्यातून मासळी गोळा करण्यासाठी कोळी लोकांना कष्ट करावे लागतात फळांच्या बागांमधून फळे गोळा करणे त्याचे दर्जानुसार गट करणे पॅकिंग करणे वाहतूक करणे यासाठीही अनेक माणसे कामाला लागतात काही लोक कुक्कुटपालन करतात कोंबड्या पाळतात पशुपालन करतात गाई व म्हशी पाळतात त्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात मित्रांनो लक्षात आलं का धान्याच्या पेरणीपासून शेवटचा पदार्थ तयार होईपर्यंत अनेक लोक काम करत असतात अनेकांना त्यासाठी कष्ट करावे लागतात त्यांचा खूप वेळ जातो म्हणजे धान्य शेतात पेरण्यापासून आपल्या ताटात चविष्ट जेवण येईपर्यंत अनेकांचे हातभार लागलेले असतात अनेक लोकांचे कष्ट वेळ या कामासाठी लागतो म्हणून अन्न मोलाचे आहे त्याची किंमत खूप मोठी आहे त्यामुळे अन्नाची नासाडी करू नये अन्न वाया घालवू नये जेवताना पानात वाढलेले सर्व पदार्थ खावेत आपल्याला पाहिजे तेवढेच वाढून घ्यावे पानात टाकू नये अनेकांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला विविध अन्नपदार्थ मिळतात त्या सर्व लोकांविषयी आपण कृतज्ञ राहिले पाहिजे या लोकांमुळे आपल्याला धान्य मिळते हे लक्षात ठेवले पाहिजे आई मिथिलाला म्हणाली सांग बरं गव्हाच्या पेरणीपासून पुरी करेपर्यंतचा क्रम मिथिलाने पटकन उत्तर दिले पेरणी कापणी मळणी उफणणी वाहतूक विक्री व खरेदी पीठ करणे पुरी तळणे आई म्हणाली शाबास मिथिला हसत पुढे म्हणाली आणि आई गरमागरम पुऱ्या खाणे सुद्धा सारांश उन्हाळ्यात शेतकरी लोखंडी किंवा लाकडी नांगर वापरून शेत नांगरतात जमीन सपाट करतात याला मशागत असे म्हणतात पाऊस पडला की बी पेरतात रोपे मोठी झाली की कापणी मळणी व उफणणी करतात धान्य पोत्यात भरून मोठ्या दुकानदारांकडे बाजारात विक्रीसाठी नेतात छोटे दुकानदार मोठ्या दुकानदारांकडून हे धान्य विकत घेतात ग्राहक छोट्या दुकानदाराकडून आपल्याला पाहिजे तेवढे धान्य विकत आणून वापरतात पारिभाषिक शब्द मशागत लावणी कापणी मळणी उफणणी पशुपालन कुक्कुटपालन मासेमारी गोडे पाणी स्वाध्याय वाक्य वाचा योग्य क्रियेचे नाव लिहा बाजारापर्यंत धान्य घेऊन जाणे टरफले आणि दाणे वेगळे करणे धान्य भाजीपाला फळे मासे दुकानदारांकडून विकत घेणे नांगराने माती मोकळी करणे जमीन सपाट करून त्यात धान्य पेरणे चूक की बरोबर ते लिहा यंत्राने काम करताना कष्ट करावे लागत नाहीत पूर्वी खळे करून मळणी करीत असत जमीन नांगरली नाही तरी पेरणी चांगली होते